इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी वसंत फलफले यांची बिनविरोध निवड. निमगाव केतकी, इंदापूर प्रतिनिधी तेजस हेगडे. दिनांक 7 इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन वसंत फलफले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने रिक्त झालेले चेअरमन पदी निवड करण्यासाठी दिनांक 7 रोजी माजी चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. वसंत फलफले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक बाळासाहेब बनगर बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. पतसंस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे नूतन चेअरमन वसंत फलफले यांनी सांगितले. प्रसंगी युवा नेते दीपक जाधव, इंदापूर नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम, पतसंस्थेचे माजी चेअरमन व संचालक ज्ञानदेव बागल, हरीश काळेल, सुनील वाघ, विलास शिंदे, संभाजी काळे, किरण मेत्रे, नितीन वाघमोडे, सुनंदा बोके, हनुमंत दराडे, सुभाष भिटे, सुनील चव्हाण, गणेश सोलनकर, सचिव संजय लोहार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नूतन चेअरमन वसंत फलफले यांचा तालुक्यातील विविध भागातून आलेल्या शिक्षक, नातेवाईक, सामाजिक संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी गटनेते कैलास कदम, अनिल रुपनवर, ज्ञानदेव चव्हाण, वसंत फलफले, ज्ञानदेव बागल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनील शिंदे, छगन मुलानी, संदीपान लावण, विलास पानसरे, अरुण मिरगणे, सुनील कोकाटे, नजीर शकीलकर, भारत ननवरे, विनय मखरे, सुरेश माने, विकास भोसले, योगेश पांढरे, आत्माराम मारकड, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी चेअरमन व संचालक किरण मेत्रे यांनी केले, तर आभार जुनी पेन्शन संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष हेगडे यांनी मानले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.